तो वेलकम यू ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण बघणार आहोत सिव्हिक्स म्हणजे नागरिकशास्त्राचा दुसरा पार्ट. त्याचं नाव आहे प्रिएम्बल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाचे उद्देशिका. तर संविधानाचे उद्देशिका म्हणजेच काय की प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्याबद्दल आपण बघणार आहोत. बघा, आपण नेहमी जेव्हा आपण पुस्तक आपण चालू करतो किंवा पुस्तक कोणतं नवीन पुस्तक आपण करतो, तर तेव्हा आपला नॅशनल अँथम दिलेली असते, प्लेस दिलेली असते, प्रेफरन्स दिलेलं असतं, आणि प्लस जस्ट होल्ड ऑन 2 मिनिटं बघूया. हा, तो बघा, आपल्याला प्रेम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे भारताच्या संविधानाबद्दल आपल्याला कोणतेही पुस्तक, भले आपण नागरिकशास्त्र सॉरी भले आपण संविधानाचे उद्देशिकता आपल्याला दरवेळेस पुस्तकाच्या फ्रंट पेजला किंवा पुस्तकाच्या सुरुवातीला आपल्याला दिसून येते, त्या संविधानाच्या उद्दिष्ट मध्ये म्हणजे प्रेम्बल मध्ये आपल्याला काय दिलंय, या प्रेम्बल म्हणजे उद्देशिकामध्ये आपल्याला काय काय दिलंय, तर आपण संविधान का लिहिलंय, कोणासाठी लिहिलंय, कोणाला कोणाला तो समर्पण करतोय यासाठी, आणि त्याबद्दल आणि त्यासोबत आपण कोणत्या कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवून, लक्षात ठेवून, विचारात ठेवून आपण करणार आहोत, या गोष्टीबद्दल आपण बघणार आहोत. जसं आपण पहिला जो वर्ड आपण बघितलं की लाईक वी आर द पीपल ऑफ वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग द सॉलेमनी सॉल्व टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन टू द सव्हेज इन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक अँड सिक्युअर टू दी ऑल सिटीजन. म्हणजेच काय की आपण ऑलरेडी शपथ घेतोय की आपला भारतीय संविधान, आपण जे भारतीय लोक आहोत, हे आपण सार्वभौमत्व प्लस आपण धर्मनिरपेक्ष प्लस आपण समाजवादी आणि लोकशाही गणराज्य धर्मनिरपेक्ष समाजवादी, ह्या सगळ्या ज्या घटना आहेत ह्या सगळ्या घटनांचा विचार करून, आणि जसं न्याय, सगळ्यांना शिक्षण, एकात्मता, बंधुत्व, हे जे गोष्टी आहेत, हे सगळ्या गोष्टींना डोक्यामध्ये ठेवून, या सगळ्या गोष्टींना मनात ठेवून ते निदर्शनात आणून ते आणि हा निदर्शनात आणून हा जो संविधान आहे हा आपणच आपल्या लोकांसाठी समर्पण करणार आहोत, अशा प्रकारचा अर्थ आपण बघू शकतो आपल्या प्रेम्बल कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ठीक आहे, प्रेम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजे काय, तर आपण बोलणार आहोत, तर आपण ह्याच्या उद्देशिकामध्ये आपण भारताच्या संविधानाबद्दल बोलत असतो. राईट, सो लेट्स गो. आता आपण बघूया की त्यांनी इन डिटेल मध्ये आपल्याला काय 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 दिलेलं आहे. ठीक आहे, सो दिस अवर कॉन्स्टिट्यूशन इज द फंडामेंटल अँड द हायस्ट लॉ ऑफ द लँड. देअर आर द डिफायनेट एम टू पर्पज इन मेकिंग एनी लॉ. बेसिक प्रोव्हिजन इन द लॉ आर मेड आफ्टर द क्लेरिफाईंग दिस ऑब्जेक्टिव अ सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ ऑल द एम्स अँड द ऑब्जेक्टिव इन द लॉ इज अ प्रेफरन्स टू अ लॉ. द प्रेफरन्स टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज कॉल्ड द प्रेम्बल प्रिफेस सॉरी दॅट इज प्रेफरन्स नाही प्रिफेस टू द इंडियन टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इज कॉल्ड एज प्रेम्बल अँड द प्रेम्बल इज सेट ऑफ द ऑब्जेक्टिव ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. म्हणजेच काय, तर उद्देशिकता, ते उद्देशिकता जे आपण आता बोलत होतो, उद्देशिकता म्हणजे काय, तर उद्देशिकता म्हणजे हे की बघा, आपण कोणत्याही बघा एखादी कहाणी, एखादी घटना, एखादी गोष्ट किंवा एखादी कोणतीही कहाणी किंवा कोणतीही घटना, कोणत्याही एखादी गोष्ट किंवा कोणत्याही विषयाबद्दल जर आपण इन शॉर्ट म्हणजे एकदम इन शॉर्ट म्हणजे काय की जर एकदम छोट्या थोडक्यामध्ये जर आपल्याला काही माहिती द्यायची असेल तर आपण काय यूज करतो, तर आपण थोडक्यामध्ये एक समर्पण करून, प्रत्येक गोष्टीचं समर्पण करून आपण ती गोष्ट थोडक्यामध्ये छोट्या फॉर्ममध्ये आपण सांगत असतो. त्याचप्रमाणे आपला जो भव्य मोठा असा कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे भव्य मोठा जो आपला संविधान आहे, भारताचं संविधान, भव्य मोठा असं संविधान ज्याच्यामध्ये माणसाचे नागरिकाले कसं जगावं, नागरिकाचे हक्क काय, नागरिकाचे कर्तव्य काय, नागरिकाचे प्रत्येक गोष्ट त्यांनी कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, अशा प्रकारचे जे काही सगळं आपल्याला लिहून ठेवलेलं आहे की आपला देश कसा चालावा, या गोष्टीबद्दल जे भव्य मोठा असं कॉन्स्टिट्यूशन आपला बोलतो, म्हणजे भव्य मोठा आपलं संविधान जे बोलतो, याचा जो सारांश आपण जे बोलतो, म्हणजे प्रिफेस म्हणजे एक आपण आपण त्याला बेसिकली हे म्हणू म्हणू शकतो लाईक हा ओके. तो एक सारांश जे आपण आपण बोलतो की परिचय, छोटासा परिचय, प्रिफेस जे आपण बोलतो परिचय. बघा कोणत्याही मराठीच्या पेपरामध्ये आपण जो उत्तर लिहित असतो तर बेसिकली स्टार्टिंगला परिचय लिहित असतो, म्हणजे त्या धडाची माहिती किंवा धडाचा लेखक कोण, अशा प्रकारची जी माहिती बघत असतो. त्याचप्रमाणे आपण जे प्रिफेस जे म्हणतोय ते बेसिकली ते त्या म्हणजे थोडक्यात त्याची माहिती देणारा आपला प्रिएम्बल म्हणजेच काय की उद्देशिकता आहे. तर त्या उद्देशिकामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, वी ऑल आर द इंडियन सिटीजन, द प्रिएम्बल टेल अस दॅट what we all have to achieve as a people. The values, thoughts and ideas
in it are novel. The entire constitution law down the provision thoughts which this glow which these goals are to be realized. The preamble being in the word that we are, or we the people of India, it talks about a resolve of Indian to the constitution India India into a sovereignty or sovereign, then socialist, secular, democratic, and then republic. We shall now understand the meaning of each of these terms. म्हणजे बघा, आपण जेव्हा आपण प्रेम्बल म्हणजे उद्देशिकता जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण सुरुवात कशी करतो, तर आम्ही भारतीय लोक, आम्ही भारताचे लोक असं आपण करतो, म्हणजे काय, वी द पीपल ऑफ इंडिया अशा प्रकारचे आपण पहिले सुरुवात करतो. आणि प्लस पुढे पुढे आपण काय वाचतो, तर पुढे पुढे आपण बोलतो की आपण सार्वभौमता, बंधुता, समानता, हे ज्या गोष्टी आहे हे नेऊन, म्हणजेच बघा, म्हणजेच काय आपण बघू शकतो की प्रेम्बल म्हणजे उद्देशिकता ह्याचं इम्पॉर्टन्स काय माहितीये का, कारण आपल्याला भारतामध्ये देशामध्ये लोकांसाठी आपण कशा प्रकारे जगू शकतो, लोकांच्या जगण्यासाठी आपल्याला मनामध्ये कोणती कोणती भावना असायला हवी, या सगळ्या भावना सोबतच आपण कशा प्रकारे जगू शकतो, आपले जसं मी तुम्हाला बोललो तर आपले हक्क, आपले कर्तव्य, हे दोन्ही गोष्टींचा संमेलन आपण प्रेम्बल मध्ये एक थोडक्यात माहिती आपण प्रेम्बल मध्ये म्हणजे त्याच गोष्टीचे उद्देशिकता मध्ये आपण बघू शकतो. तर आता आपण एक एक पॉईंट बघणार आहोत की त्याचा एक्झॅक्टली अर्थ काय. सोवेरियन स्टेट म्हणजे काय, की सार्वभौमत और सर्वभौम राज्य. तर सर्वभौम राज्य काय, तर बघा, इंडिया वॉज रुल्ड बाय द ब्रिटिश फॉर अ लॉंग पिरियड. द ब्रिटिश रूल एंडेड ऑन 15th August 1947. अवर कंट्री बिकेम द इंडिपेंडेंट अँड इंडिया बिकेम द सोवेरियन. वी आर नाउ फ्री टू टेक द डिसिजन एज वी थिंक फिट इन टू अवर ओन कंट्रीज. अँड द वर्ड सोवेरियन मीन्स दॅट द स्टेट इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ द foreign power. And the most important goals of our freedom struggle was to acquire the sovereignty. And then the sovereignty means the ultimate authority to the governor yourself, and in the ultimate authority to governor yourself in a democracy, sovereignty rest with the people. And then we can say the people elect their representative and grant them the permission to eschew sovereignty authority in their behalf. Thus the constitution reflect the principle of popular sovereignty and the government elected by the people and make the law in behalf of them. So manje kay hacha behalf of the people, manje hacha artha kay, to sarvabhaumatva hacha artha kay, manje sovereignty hacha artha kay. So baka apan apla jo bharat desh aahe ha 15 August 1947 म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या इयरला किंवा या डेटला या सेम पिरियडला आपण बोलतो की आपल्याला इंडिया आपल्याला ब्रिटिश रूल पासून आपल्याला स्वतंत्र मिळालं होतं, म्हणजेच आपला देश हा स्वतंत्र झाला होता. आणि आपल्या देशातला फक्त देशच नाही तर देशासोबत प्रत्येक एक नागरिक, जो भारतातला प्रत्येक एक नागरिक हा सुद्धा स्वतंत्र झाला होता. आणि त्याला स्वतःसाठी जे काही निर्णय घ्यायला घ्यायचे त्याला गरज असेल ते सगळे निर्णय घ्यायला तो स्वतंत्र झालेला होता. म्हणजे स्वतंत्र मला बोलायचं की फक्त स्वतंत्र देशातच नाही तर स्वतंत्र हा विचारांचा सुद्धा झाला होता, स्वतंत्र हा लोकांचा सुद्धा झाला होता. जेणेकरून आपण बोलत होतो की प्रत्येक एक फॅक्टर मीन्स व्हॉट, की आपल्याला काय गोष्टी, कोणत्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार आपण स्वतः करू शकतो, म्हणजेच आपण इंडिपेंडेंट झालेलो आहोत. तर ह्याच्याच निर्णय आपण घेऊ शकतो. ओके, याच्यानंतर हळूहळू पुढच्या पॉईंट आपण बोलतो की फक्त स्वतंत्रता विचारामध्येच नाही तर सरकार चालवण्यामध्ये सुद्धा स्वतंत्रता आपल्याला आपण बघू शकतो, म्हणजे सार्वभौमत्व आपण बघू शकतो. सार्वभौमत्व एक इझिली तुम्हाला वर्ड सांगतो म्हणजे समजण्यासाठी, सॉव्हरेनिटी मीन्स सार्वभौमत्व म्हणजे सगळ्यांच्या मताचं काही ना काही त्यांना मूल्य आहे. आपला देश हा सार्वभौमत्व की देश आहे, म्हणजेच काय, आपल्या देशाला बघा, आपल्या देशामध्ये प्रत्येक एका मताला इम्पॉर्टन्स आहे. प्रत्येक एका मतामुळे सरकार पडू शकतं आणि सरकार बदलू शकतं. प्रत्येक एकाचं मत हे विचारात आपला देश हा नेहमी घेत असतो. याचाच अर्थ काय, त्याचाच अर्थ असा की आपल्या देशामध्ये जसं आपण बोलतो की बघा मतदान करा, म्हणजे आपण आपले मत मांडा, आपल्याला कोणता उमेदवार आवडतो कोणता उमेदवार नाही हे सगळं तुम्ही मतदान करून तुम्ही
तुमचं स्पष्ट करू शकतात. आणि हे मतदान बेसिकली सगळ्यांमध्ये होत असल्याने सर्वात जास्त ज्याला मतं भेटतात तो लोकांनी निवडून आलेला प्रतिनिधी म्हणून तो आपल्यावरती आपल्यासाठी काम करत असतो. बरोबर, हे एवढं लक्षात ठेवा. आणि ह्याच्याच खाती आपण सॉव्हरेन स्टेट म्हणजे सार्वभौमिक राज्य म्हणून आपल्याला म्हणण्यात आलेलं आहे. तर तेव्हाही आता जर पुढे जर आपण प्रश्न आला की वाय द इंडिया इज कॉल्ड ॲज अ सॉव्हरेन स्टेट, म्हणजे किंवा आपण बोलतो का भारताला सार्वभौमत देश असं म्हणण्यात आलं, सार्वभौम राज्य म्हणण्यात आलंय, तर तुम्ही लक्षात ठेवा कारण भारतामध्ये प्रत्येक एकाच्या लोकांच्या विचाराला इंडिपेंडन्स आहेच आहे. परंतु लोक हे स्वतः म्हणजे आणि ते बोलतात ना एकमत जो इंडिपेंडन्स तो सरकारमध्ये गव्हर्नन्स मध्ये सुद्धा आपण बघू शकतो. आणि याच मार्फत आपण बघू शकतो की प्रत्येक जण मतदान करून आपल्या लोकांचे प्रतिनिधी निवडून ते आपल्यावरती काम करतील, ते पण आपल्यासाठी, याच्याच प्रकारचे धोरण आपण बघू शकतो. सो दिस पीपल विल वर्क फॉर अस इन द बिहाफ ऑफ अस. सो दिस इज द थिंग ऍट दिस सॉव्हरनिटी एज दॅट वी कॉल्ड एज अ सॉव्हरेन स्टेट. ओके, तर याचाच अर्थ आपण बघू शकतो की सार्वभौमत्व राज्य इम्पॉर्टंट आहे. आता आपण पुढे बघूया सोशलिस्ट स्टेट. सोशलिस्ट स्टेट म्हणजे काय? तर सोशलिस्ट स्टेट म्हणजे आपण बघू शकतो समाजवादी राज्य. तर समाजवादी राज्य म्हणजे काय? तर बघा, अ सोशलिस्ट स्टेट इज सच अ स्टेट वेअर अ गॅप बिटवीन द रिच अँड द पुअर इज मिनिमम. ऑल हॅव द राईट ओव्हर द वेल्थ ऑफ द कंट्री अँड इट इज द इन्शुअर दॅट द वेल्थ इज नॉट कॉन्सन्ट्रेटेड इन द हँड ऑफ द फ्यू पीपल. म्हणजेच काय? तर आपला देश हा देशाला समाजवादी देश आहे. समाजवादी देश म्हणजेच काय? की आपल्या देशामध्ये प्रत्येक एकाची मेहनत हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बघा, जर आपला देश हा प्रगती करतोय तर फक्त काही गिनीचुने लोकांमुळे प्रगती करत नाही, तर सर्वच लोकांच्या एकत्रीकरणामुळे तो प्रगती करत आहे. म्हणजेच काय? आपल्या देशामध्ये अमीर आणि गरीब या दोघांमधला जो गॅप आहे तो जनरली आपण बघतो की अमीर आणि गरीब यांच्यामधला गॅप हा खूप जास्त असतो. परंतु भारतामध्ये तशी परिस्थिती आपण बघू शकत नाही. अमीर आणि गरीब या दोघांमध्ये गॅप हा खूप कमी आहे. आणि त्यासोबतच आपण बोलत होतो हे दोघांच्याही प्रत्येक एका गोष्टीवर, म्हणजे भारताच्या जे आपण सार्वजनिक गोष्टी असतात त्याच्यावरती अमीर लोकांचाही तेवढं हक्क आहे जेवढं गरीब लोकांवरती. म्हणजे सार्वजनिक प्रॉपर्टी जे आपण म्हणतो, जे पब्लिक प्रॉपर्टी, त्याच्यावरती सगळ्यांचाच हक्क आहे. फक्त अमीरांचेच नाही तर गरीबांचे सुद्धा हक्क आहेत याचमध्ये. म्हणजे हे एक धोरण, म्हणजे त्याचं कारण काय? त्याचं कारण असं, म्हणजे त्याचा उद्देश असं की आपल्या देशामध्ये भले अमीर असो तर श्रीमंत, अमीर असो किंवा गरीब असो यांच्यामधला डिस्टन्स तो खूप कमी कमी आहे. आणि भारताचे जे काही उत्पादन किंवा भारतामध्ये जे काही वेल्थ आहे ते सगळ्यामध्ये इक्वली वाटली जाईल. ठीक आहे, म्हणजे असं भेदभाव बेसिकली होणार नाही. सो हियर इज द थिंग. आता आपण बघूया सेक्युलर स्टेट. सेक्युलर स्टेट म्हणजे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्यामध्ये. कारण बघा, आपल्या देशामध्ये बघताना आपल्या देशामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं की आपल्यामध्ये फक्त हिंदूच लोक किंवा मुस्लिम लोक किंवा बौद्ध किंवा ख्रिश्चन किंवा जैन अशा प्रकारचे धर्म आपल्याला दिसत नाही, तर म्हणजे अशा प्रकारचा एकच धर्म आपल्याला दिसत नाही, तर आपला वेगवेगळे धर्म आपल्याला दिसत असतात. बघा, म्हणजे आपले काही मित्र मुस्लिम सुद्धा असू शकतात, आपले काही मित्र ख्रिश्चन सुद्धा असू शकतात, म्हणजे आपले काही मित्र वेगवेगळ्या धर्माचे असू शकतात. म्हणजे भारत हा एकमात्र असं सेक्युलर स्टेट आहे, म्हणजे सेक्युलर आपण बोलतो धर्मनिरपेक्ष देश आहे ज्याच्यात सर्व धर्माचे लोक एकसारखे राहू शकतात. म्हणजे कोणताही भेदभाव न असता, धर्माधर्मामध्ये कोणताही भेदभाव न असता ते एकत्र राहू शकतात. राईट, आणि राहतात. सो दिस इज वी कॉल्ड ॲज द सेक्युलर स्टेट, म्हणजे धर्मनिरपेक्ष देश किंवा राज्य. द प्रिंपल ऑफ द स्टेट सेक्युलर इज वन ऑफ द गोल अँड इट इन द सेक्युलर स्टेट ऑल द रिजन्स आर कन्सिडर टू बी द इक्वल. नॉट द वन रिजन इज कन्सिडर टू बी द स्टेट रिजन अँड द सिटीजन्स आर फ्री टू फॉलो देअर ओन रिलिजन अँड द स्टेट कॅनॉट डिस्क्रिमिनेट अमॉंग द सिटीजन ऑन द बेसिस ऑफ रिजन. सॉरी, म्हणजेच आपल्याला काय सांगितलं की जसं आपण बोललो होतो की आपल्या देशामध्ये सर्व धर्माचे लोक समान हक्काने किंवा समान कर्तव्याने आणि समान स्वातंत्र्याने राहू शकतात आणि त्यांना कोणावरती असे बळजबरी नाही की तुम्ही आमचाच धर्म करा किंवा आमचाच धर्म, अशा प्रकारे कोणावरती बळजबरी नाही. आणि प्लस प्रत्येक धर्म हा समान आहे अशा प्रकारची विचारधारणा करून आपला भारत देश हा नेहमी चालत आलाय आणि चालत आला होता, चालत आहे आणि पुढे चालणार आहे. ओके, सो दिस इज द थिंग.
आणि आपला आपलं बघा आपल्या भारत देशामध्ये कधी तू हा या धर्माचा आहे तर आणि किंवा त्या धर्माचा अशा प्रकारच्या धोरणामध्ये कधी भेदभाव होत नसतो आणि आपण ही करू नये. ठीक आहे. सो देअर इज द थिंग. सो डू यू नो वी हॅव द एंडेवर टू द प्रिझर्व द मल्टी रिलीजन नेचर ऑफ अवर सोसायटी. वी कॅनॉट एक्सरसाइज द राईट टू गिव्ह अस बाय द कॉन्स्टिट्यूशन अँड इज अनस्टेंड मॅनर द सेम ऑफ द थ्री रिझन्स आर द फ्रीडम एज वेल of religion as well. Whenever we celebrate our festival, we require to be considered about the public cleanliness and the health of the environment. म्हणजे त्यांनी आपल्याला हे सांगितलंय की जेव्हा केव्हा पण आपण जर आपले धर्माचे जे उत्सव वगैरे सेलिब्रेट करत असतो किंवा काही कोणत्याही गोष्टी जर आपण पाळत असतो आपल्या धर्माचे जर चालीरीती आपण पाळत असतो तर क्लीननेस म्हणजेच काय तर स्वच्छता आणि कोणाला त्रास होणार नाही अशा प्रकारचे विचारधोरणा करून आपण नेहमी आपले आपले जे हे उत्सव आहे ते सेलिब्रेट केले पाहिजे. ठीक आहे. तो अशा प्रकारे आपण बघू शकतो की काय म्हणजे आपला प्रेम्बल म्हणजे आपला उद्देशात्मक किंवा किंवा आपण आपण ज्याला बोलतो की आपले उद्देशिका हे उद्देशिका आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्ट शिकवत असते. म्हणजे बघा आपल्याला आतापर्यंत तीन गोष्टी कळालेली आहे. सॉव्हरनिटी म्हणजे सार्वभौमत्व, नंतर सोशलिटी म्हणजे समाजवाद, नंतर धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलरिझम. हे तीन गोष्टी आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे तिन्ही गोष्टी आपल्याला एकच गोष्ट सांगते की सर्वांना समान अधिकार आहे, सर्वांना समान हक्क आहे, प्लस सर्वांना समान असा स्वातंत्र्य आहे. म्हणजे कोणाचं स्वातंत्र्य कमी कोणाचं स्वातंत्र्य जास्त अशा प्रकारची कोणतीही गोष्ट आपल्यामध्ये नाही आहे. तर सगळ्यांना समान स्वातंत्र्य आहे, सगळ्यांना समान हक्क आहे, समान सगळ्यांचे समान कर्तव्य आहे आणि प्लस आपण सगळेजण भले किती वेगवेगळे असो तरी आपण एकत्र होऊन बिना भेदभावाचा आपण जगू शकतो आणि आपण राहू शकतो अशा प्रकारचा आपला सुंदर असा कॉन्स्टिट्यूशन आपल्याला नेहमी सांगत असतो. राईट. तो आता आपण बघूया डेमोक्रॅटिक स्टेट. इन द डेमोक्रेसी द ऑर द सव्हेरियन पॉवर इज इन द हँड्स ऑफ द पीपल द गव्हर्नमेंट मेक द डिसिजन अँड ड्रॉ अप द पॉलिसीज फॉर कीपिंग ऑर इन कीपिंग विथ द पीपल्स विशेस. The government has, okay, the government has to take the important financial, social, and the other decisions to promote the common or common welfare, म्हणजे common man's welfare. And then we can say all the peoples are not able to come together and take a decisions and on the day to day basis. Therefore, the elections and the conducted after a fixed period. When the voter elect their representative and this representative sit in the institution created by the constitution like the parliament or legislature and the executive. They take the decision for the entire population as per the producer led down by the constitution. म्हणजेच काय तर बघा आपण मला एक सांगा आपण आपण डेमोक्रेटिक स्टेटमध्ये आहोत म्हणजे आपण कशामध्ये आहोत तर लोकशाही राज्यामध्ये आपण सगळेजण आहोत. तर याच्याच अर्थ काय तर बघा आपण लोकशाहीमध्ये बघा आपण सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या मताला काही ना काही किंमत आहे. बरोबर. लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या मताला काही ना काही किंमत आहे. एवढंच नाही की बघा म्हणजे फक्त माझ्याच मताला किंमत आहे तुमच्या मताला किंमत नाही अशा प्रकारचं काही असं उद्देशून केलेलं नाही. आणि आपण सगळेजण आपला समाजासाठी ओके आपण सगळेजण आपल्या समाजाच्या भल्यासाठी काय ना काही काम आणि काय ना काही विचार आपण करत असतो. तर हे विचार किंवा हे काम ओके जरा ओके तर हे विचार किंवा हे काम आपण सगळेजण एकमेकांसाठी करत असतो का ओके एक म्हणजे एक पॉसिबल आहे का आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन किंवा एखाद्या स्पेशल व्यक्तीला किंवा एखाद्या एखाद्याच व्यक्तीला पुढे जाऊन हे सगळं काम करणं पॉसिबल होऊ शकतं का तर आन्सर इज नो. मग किंवा बघा कारण आपल्या सगळ्यांचे विचार हे कुठे ना कुठे वेगवेगळे आपण बघू शकतो. तर ह्याच्यातला जो दुरावा कमी करण्यासाठी आपल्याकडे लोकशाही पद्धत आपल्याकडे आहे म्हणजे डेमोक्रेटिक स्टेट आपला आहे. म्हणजेच काय करतो आपण जे काही लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधीला आपण निवडून म्हणजे मतदान करून वोट देऊन आपण त्यांना निवडत असतो जेणेकरून ते आपल्यासाठी आपले काम करत असतात. तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल लोकशाही म्हणजे काय म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेमोक्रेटी. डेमोक्रेटी मीन्स वेट दॅट वी आर इलेक्टिंग द पीपल ऑर वी आर इलेक्टिंग ऑर द पीपल ऑफ द रिझन इज इलेक्टिंग द समवन फॉर डुईंग देअर वेलफेअर वर्क. म्हणजेच काय की
माणसं एखाद्या प्रदेशाचे लोक हे एखाद्या माणसाला निवडत असतात जो त्यांच्या जनहिताचे काम करतील, असा माणसाला ते निवडत असतात. म्हणजे जसं आपण बेसिकली आपण जस शॉर्टली वगैरे नगरसेवक किंवा आपण म्हणतो की खासदार आमदार अशा प्रकारचे जे पोझिशन आहेत किंवा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे जे आपण जे बोलतो जे ओके जे लोकसभामध्ये आपल्याला दिसतात त्याच प्रकारचे लोक. आणि ते लोक काय करत असतात, ते लोक इन द एंड आपल्या भल्यासाठी किंवा म्हणजे माणसाच्या भल्यासाठी म्हणजे पीपल ऑफ इंडिया लोक म्हणजे भारतीय जनतेच्या भल्यासाठी जे काही काम इम्पॉर्टंट असेल ते काम करणारे ते असतात. ठीक आहे, हियर इज द थिंग. आणि ह्याचा जो पुढचा पॉइंट आहे जो जो आहे रिपब्लिक, तो आपण बघणार आहोत पुढच्या सेशनमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणा काय डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. मी पुन्हा एक तुम्हाला एक सांगतो की लोकशाही राज्य आपला भारत कसा बनला, तर म्हणजे लोकशाही राज्य आहे आपला भारत. म्हणजेच काय की आपला भारत हा प्रत्येक एकाचा मताचा इम्पॉर्टन्स घेऊन का बघा बघा आपल्या सगळ्यांना आपल्या भारतातील म्हणजे देशाच्या काही ना काही हितासाठी काम करायचे असतात. परंतु आपण सगळेजण एकमेकांसाठी काम करणं हे कुठे ना कुठे एक लिमिटेशन लागू शकतात. यासाठी आपण काय करतो आपल्या कामासाठी, म्हणजे आता बघा आपल्या कामासाठी आपण असे प्रतिनिधी निवडतो की जे आपलं काम करू शकते आणि ते आपल्या म्हणजे जनहिताचे ते काम करत असतात. ठीक आहे, सो हियर इज द थिंग. आता मी पुढचा जो पॉइंट आहे तो तुम्हाला नेक्स्ट लिंक पाठवून किंवा नेक्स्ट सेशन मध्ये आपण ते बघूया. ठीक आहे, तर कोणाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. कोणाला काय डाऊट इफ यू हॅव यू कॅन आस्क.